पहिल्यापासूनच प्रचार करतो प्रत्येकाचं काहीतरी सामाजिक काम आहे इथं म्हणजे काय थोडंफार असेल ते आमच्या काही मित्र आहेत आम्ही इथं शाळेमध्ये राहिलेलो आहे कॉलेजमध्ये इथे राहिलेलो आहे त्यामुळे आमचे संबंध आहेत तेवढ्या प्रमाणात आम्ही करतो Uh, दादांनी खरं तर आतापर्यंत पाठीमागची जर भाषण आपण पाहिली तर सुप्रियाताईंचा संसदरत्न खासदार आहेत म्हणून उल्लेख केलेला होता किंवा ताईंचं चांगलं काम आहे असं सा सातत्यानं ते उल्लेख करत होते मात्र आता प्रत्येक भाषणामध्ये ते असं सातत्यानं सांगतात की पाठीमागच्या दहा वर्षामध्ये बारामतीचा विकास म्हणावा असा झाला नाही uh, किंवा विद्यमान खासदार जे आहेत ते पंतप्रधान मोदींच्या विरोधामध्ये होते मोदींचा करिश्मा आहे केंद्रातला हवा तेवढा निधी लोकसभा मतदारसंघात आला नाही त्यामुळे कामं झाली नाहीत दादा सहा महिन्यांपूर्वी ताईंचं कौतुक करत होते तेच दादा आता टीका करतायत दादांवरती ही वेळ आली नाही कसं आहे त्याचं पण मला खरं हसू येते की दादांची सहा महिन्यापूर्वीची भाषणं ऐका की जे दादा सांगतायत की जर पक्ष सोडला तर राणेसाहेबांचं काय झालं पडले कुणी पाडलं एका बाईनी पडलं एक हे दादांची वाक्य आहेत आणि का तर पक्ष सोडला म्हणून पक्ष सोडलं एखाद्याला धोका देऊन जाणं हे ना लोकांना सामान्य नागरिकांना बिलकुल आवडत नाही कारण शेवटी जो पक्ष बाळासाहेब ठाकरेंनी सुरू केला उद्धवजींनी सुरू केला वाढवला किंवा इकडं साहेबांनी सुरू केलेला पक्ष आणि तुम्ही सगळे त्या पक्षाचे कार्यकर्ते म्हणवता आणि नंतर म्हणता की नाही आमच्यामुळंच तो पक्ष मोठा झाला तर ठीक आहे लोकांना सगळं कळतं काय चाललं काय नाही आणि तु, तुम्हाला पण आता पक्ष चालवताना कळेल ते त्याच्यामुळं तुमचीच ती बदललेली वाक्य सगळीकडे मोबाईलवर आहेत की तुम्ही सहा महिन्यापूर्वी सुप्रियाचं कौतुक करत होते की संसद रत्न उत्तम वक्ता आहे अभ्यास चांगला आहे आणि त्याच्याच विरोधात बोलायची तुमच्यावर वेळ आली ठीक आहे लोकांना कळतंय सगळं दादा सातत्यानं तर ज्यावेळेस पक्ष फुटला त्याच्यानंतर विविध दाखले देत आहेत म्हणजे की एकतर शरद पवार आधीच सांगत होते की ज्यावेळेस दादांनी पहाटेचा शपथविधी केला की त्याला शरद पवारांची मान्यता होती वरिष्ठांनी सांगितलेलं होतं की जावा चर्चा करा किंवा वरिष्ठांचा निरोप घेऊन आम्ही गेलो चर्चा केली मात्र त्यानंतर साहेबांनी शब्द बदलला आणि तो शब्द पूर्ण करण्यासाठी ना एकदा शब्द दिलेला होता म्हणून मला आता बाजूसोबत जावं लागला असं सातत्यानं दादा सांगतायत नेमकं खरंच काय झालेलं होतं किंवा शरद पवार साहेबांनीच चर्चा करायला सांगितल्या असावी असं तुम्हाला वाटतं हो चर्चा करायला सांगितली असेल कारण परत बरं झालं तुम्ही ते बोलला की चर्चा करायला सांगितली होती निर्णय घ्यायला नव्हता सांगितला हे प्रत्येक पक्षामध्ये बाकीच्या पक्षांशी चर्चा चालती आणि त्याचा ठराविक सिनियर लिडरना अधिकार दिला जातो की बाबा ह्या पक्षाशी बोला शिवसेनेशी बोला काँग्रेसशी बोला भाजपशी बोला तिन्ही पक्षांशी चर्चा करायला सांगितली ती शेवटी अंतिम निर्णय हा पक्षाध्यक्ष घेतात आणि मग सगळ्यांनी जाऊन त्यांना त्या चर्चेमध्ये काय घडलं हे सांगायचं असतं असं नाही की चर्चाकडून शपथ शपथविधी घ्या म्हणजे त्यावेळेस निर्णय सुद्धा पवार साहेबांचा नव्हता निश्चित नव्हता कारण ज्या ती तीन दिवसात ते सरकार पडलं जर झालेलं आहे सगळं तर साहेब म्हणू शकले असते थी की ठीक आहे आता मी सांगितलं होतं तेच झालंय हरकत नाही आपण कंटिन्यू करू नाही साहेब जे त्यांनी ठरवलं होतं परत मी तोच शब्द वापरून चर्चा करणं चर्चा झालेली आहे त्या चर्चेमधून काय निष्पन्न होईल आणि ते पुढे काय निर्णय घ्यायचा हा शेवटी साहेबांचा अधिकार होता म्हणजे साहेबांनी दाखवून दिलं की महाविकास आघाडीचं सरकार पुन्हा स्थापन झालं किंवा महाविकास आघाडी एकत्रित बनली त्याचा कदाचित हा निर्णय होता म्हणजे चर्चा करायला सांगितले नसेल किंवा सांगितले असेल नाही तेवढा मी राजकारणात हे नाहीये डीपमध्ये बोलू शकत नाही पण मला जे काय थोडंफार कळतं किंवा सामान्य लोकांना पण जे त्यातलं कळतं ते असंच दिसतं की साहेबांनी सांगितलं होतं दोन्ही तिन्ही लोकांशी चर्चा करत राहू तिन्ही पक्षांशी आपल्याला त्याच्यामधून कळेल की आपल्याला काय पाहिजे आपले जे काय इलेक्शनमध्ये लोकांसाठी ठरवलेले त्या गोष्टी मान्य करणारे हे कुठले पक्ष आहेत आणि हे सगळं करून आपण निर्णय घेऊ असं त्यांचं मत असणार बापू आतापर्यंत तुम्ही ज्यावेळेस दादांचा प्रचार केला ताईंचा प्रचार किंवा साहेबांसोबत तुम्ही एक कुटुंबातले सदस्य म्हणून प्रचार करत होतात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्या पक्षाचा अधिकृत चिन्ह घड्या म्हणजे आता ते केंद्रीय निवडणूक आयोगानं दादांना दिलं ही सगळी लढाई सुप्रीम कोर्टापर्यंत गेली परत केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये गेली के केंद्रीय निवडणूक आयोगानं जो दिलेला निर्णय आहे तो योग्य आहे असं तुम्हाला वाटतं का किंवा दादांकडून ज्या पद्धतीनं पक्ष दादांनी घेतला किंवा दादांवरती टीका होती की पक्ष चोरला पक्षाचं जे चिन्ह आहे ते सुद्धा चोरलं सगळे आमदार घेऊन गेले मात्र आता साहेबांना नवीन पक्ष मिळालेला आहे पक्षाचं नवीन चिन्ह मिळालेलं आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल ऑलरेडी पोचलेला आहे तो प्रत्येकाकडे मोबाईल आहे आणि खरं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस स्वच्छ झालेलं आहे इतकं बरं वाटतंय की कुणावरही कसले आरोप नाही आहेत जे काय आरोपामुळे राष्ट्रवादी काँग्रेस दमून गेलो होतं त्याची उत्तरं देता देता ते सगळे लोक जाऊन तिकडं त्यांना मिळालेले आहे त्याच्यामुळे जे, जे काय आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहिलेले आहेत ते सगळे स्वच्छ प चारित्र्याची लोकं आहेत असं मी म्हणेन